राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाचू लागले. बहुजनांच्या न्याय हक्काकरिता लढणाऱ्या जनअधिकार पार्टीनं विधानसभेच्या 100 जागा लढवण्याची घोषणा केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जापचे संस्थापक अध्यक्ष बाबूसिंग कुशवाह यांनी याबाबतची माहिती दिली. जनअधिकार पार्टी महाराष्ट्राने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी कॅबिनेट मंत्री बाबूसिंग कुशवाह यांनी याबाबतची घोषणा केली. मुंबईतील 36 जागांसह राज्यभरात पार्टीच्या वतीनं विधानसभेच्या 100 जागा लढवल्या जाणार आहेत. अभी तक हमारी तयारी 100 सीटों पर है. मुंबई की पूरी 36 सीटों में, कुछ मराठवाड़ा में, कुछ विदर्भ में, लगभग 100 सीटों पर हमारी तयारी है. और हम लोग कोशिश है कि पूरी तैयारी के साथ हम लोग चुनाव लड़ें. और जहाँ तक फाइनेंस का सवाल है, महाराष्ट्र में अभी लोकसभा का चुनाव भी हम लोग लड़े थे, सुषमा जी लड़ी थी, तो उन्होंने एक लोगों से अपील की थी कि मैं चुनाव लड़ रही हूँ, आपके पास जो 10 रुपया, 20 रुपया, 100 रुपया जो भी आप मुझे सहयोग कर सकते हो गरीब और मजलूम की लड़ाई लड़ने के लिए, तो वो सहयोग करें. तो लोगों ने उन्हें सहयोग किया, हमने सब जगह यही किया, लोगों से हम अपील करेंगे, लोग हमारी मदद करते हैं. हमारी कोशिश है कि जो हमारी बहनें हैं, महिलाएं हैं, हम लोग उनको 50% सीटों पर लड़ाएं. हमारा ऐसा मानना है कि महिलाओं की आबादी इस देश में 50% है. हमारे पार्टी का पहला जो मेन नारा है, इसी से सारी चीज़ें निकल आती हैं कि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. जनअधिकार पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत पार्टीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली. त्यानुसार प्रदेश अध्यक्ष म्हणून वासुदेव चौधरी, महिला अध्यक्षा सुषमा मौर्या, जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट फिरोज शेख, युवा अध्यक्ष ॲडव्होकेट अजय दुबे, भाईचारा समितीचे अध्यक्ष हनीफ खान यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये जे येणारे विधानसभा इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 100 सीट वर उमेदवार शोधत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही 100 सीट पूर्ण ताकदीने लढणार आहोत. आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकही चॅनल दाखवत नाही, कोणते मीडियाही नाही दाखवत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की 14,000 जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलाचं भविष्याचं काय, आणि शेतकऱ्यांना जे आज हमीभाव भेटत नाही आहे त्याच्यावर हे सरकार मोठे मोठे आश्वासनं देऊन आलेली की हे करणार ते करणार, तसं काही झालेलं नाही आहे. आज कांद्याचं पीक वगैरे झालं, त्याचं जानेवारीमध्ये 15 पैसे किलोने कांदा विकला गेला आहे. शेतकऱ्यांना तर त्याचे रेट्स भेटत नाही, त्याच्यावरही आम्ही तो मुद्दा घेऊनही शेतकऱ्यांचं जाणार. आणि महिलांवर जे सतत अत्याचार होत आहेत, 2014 जर तुम्ही बघितलात तर ज्या महिलांवर अत्याचार बलात्कार होते ते 316 FIR रजिस्टर झालेल्या होत्या आणि आता 2019 पूर्ण वर्ष संपलं नाही आहे, 850 FIR रजिस्टर झाल्या आहेत. आपल्याकडे RTIच्या माध्यमातून दर वर्षाची माहिती आहे. आणि आता जालनाची जी मुलगी मुंबईमध्ये आली होती तिच्याबरोबर 4 लोकांनी बलात्कार केलं तिला नशा देऊन, आणि 4 आरोपीची नावं फोटो सकट तिच्या भावाने पोलिसांना दिला. 53 कॉल्स केले तरी पोलिसांनी अरेस्ट नाही केलं आहे. अशा आरोपींना वाचवायचं काम सतत प्रशासन करत राहिलं आहे. त्या विरोधामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न घेऊन आम्ही विधानसभा इलेक्शनमध्ये जाणार. वाढती बेरोजगारी आणि नशा वाढत चालला आहे मुंबईमध्ये, तर मुंबई ही पंजाब नाही बनली पाहिजे, त्याच्यासाठी पण तो मुद्दा घेऊनही आम्ही महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनमध्ये जाणार आहोत. हे आमचे प्रश्न असतील. आणि महाराष्ट्रात जे उद्योगधंदे बंद होत आहेत तोही मुद्दा घेऊन जाणार. का उद्योगधंदे बंद होत आहेत? छोट्या उद्योगपतींना तुम्ही फायनान्स अरेंज करा आणि त्यांना परत उभं राहण्यासाठी तुम्ही मदत करा, म्हणजे रोजगारी वाढेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या पार्टीमध्ये जे उमेदवार उभे असतील त्यांना देशाशी प्रेम असलं पाहिजे जसं आम्ही करतो. आम्ही एक आंदोलनकारी आहोत आणि सामाजिक लेवलवर काम करत असतो. आणि ज्यांना असं वाटतं आहे की देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे भाईचाराचा माहोल होता तो खराब होत चालला आहे, अशा लोकांनी आमच्याकडे यावं, तिकीट घ्यावं आणि जे प्रश्न आहेत त्यांच्यावर लढले पाहिजे. आणि इमानदार लोकं असली पाहिजे आणि हा आमचा क्रायटेरिया असेल, कारण आज लोक उमेदवारी घ्यायलाही घाबरत आहेत. आज तुम्ही कोणताही प्रश्न उठलात तर तुम्हाला ED आणि CBI सोडून जेलमध्ये टाकतात. त्यामुळे आम्ही त्यांना गॅरंटी देतो की तुम्ही आमच्याकडे या, इलेक्शन लढा, तुम्हाला सिक्युरिटी अँड सेफ्टी द्यायचीही गॅरंटी आम्ही देतो, तुम्ही या. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनअधिकार पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाबूसिंह कुशवाह यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन
महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे नावाचं डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे महाराष्ट्राचं काम जनाधिकार पार्टीचं मी सांभाळणार आहे आणि ती 3 वर्ष या पार्टीला इथे झाले आहेत. याच्यापूर्वी इथली जी मंडळी आहे मुंबईची प्रॉपर, या लोकांनी चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे. हा परफॉर्मन्स मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेण्याचं माझी मानसिकता आहे आणि त्याप्रमाणे मी तळागाळातल्या लोकांना या संदर्भामध्ये जनाधिकार पार्टीचे उद्दिष्ट आहे, त्यांचं जे हे आहे पद्धत आहे ती सगळी समजावून महाराष्ट्राच्या लोकांना आवाहन करेल की जनाधिकार पार्टीसोबत या. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.